लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. रोहित राऊत यांचं इथे आगमन झालेलं आहे, सो त्यांचं हे मनपूर्वक स्वागत. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. या थोडासा प्रघात दिवाळी पहाटचा थोडासा बदलायला पाहिजे असं मला वाटतं. की दिवाळी पहाट असं म्हटलं की अनेकदा अशी काही गाणी सादर करतात की नेमका कार्यक्रम कशाचा चाललाय तेच लक्षात येत नाही. याला दिवाळी पहाट म्हणायचं की काय म्हणायचं ते आपल्या अंदाज येत नाही. आणि मग अशी सगळी मंडळी आपल्या मंचावर आली पाहिजे की जी मंडळी अत्यंत वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी सादर करतात. म्हणजे मला रोहितचं विशेष आणि आवर्जून यासाठी नाव घ्यावंसं वाटतं, कारण हा आपल्या मराठवाड्यातला कलावंत आहे आणि या मराठवाड्यामध्ये मराठवाड्याची पताका ज्यांनी सांस्कृतिक पताका स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे अशी जी तरुण मंडळी आहे त्याच्यापैकी एक नाव रोहितचं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वेगळ्या पद्धतीचा पायंडा त्यांनी निर्माण केलेला आहे. सतीश भाऊ, मला त्याच्याबद्दल सांगायला खूप आनंद असा यासाठी वाटतो की तो मुंबईमध्ये नुसता स्थिरावलेला नाहीये, तर मुंबईमध्ये त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे आणि आता तो केवळ गायक राहिलेला नाहीये तर तो एक संगीतकार पण झालेला आहे. मालिकांना तो संगीत देतो, चित्रपटांना संगीत देतो. औरंगाबादमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये शूट झालेल्या आहे, चित्रित झालेल्या एका चित्रपटाचंही तो संगीत दिग्दर्शन करतोय. तुम्हाला आवडणाऱ्या मालिकांचंही संगीत दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. मी त्याला सांगेलच नंतर की त्या मालिकांचं त्यांनी काही गाण्यांचं सादरीकरण करावं. पण अनेकांना असं वाटतं की रोहित राऊत जो दिसतो जसा दिसतो तशीच तो सगळी गाणी सादर करणार आहे का? मग त्याची सगळी गाणी ढिंच्याक पद्धतीची असतील का? त्याची ती ढिंच्याक गाणी जी आहेत त्याच्यासाठी त्याचा एक विशिष्ट फॅन वर्ग जो आहे जो अधनमधनं येऊन बसलेला आहे, तर त्यांच्यासाठी पण तो ती गाणी सादर करणार आहे. पण रोहित हा खूप चांगला शास्त्रीय गाणी पण सादर करतो, त्याच्यामुळे मी त्याला विनंती करणार आहे की त्यांनी त्याच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना आज पुन्हा एकदा त्या पांडुरंगाला आमंत्रित करावं. आणि मी असं ऐकलेलं आहे कुठेतरी की तुम्ही जेव्हा केव्हा चांगल्या कार्याच्या प्रसंगी संगीताचा वापर करतात तेव्हा ते संगीत थेट परमेश्वरापर्यंत पोहोचतं, आणि काही स्वर जेव्हा सच्चे असतात तेव्हा ते सच्चे स्वर परमेश्वराच्या काळजाला हात घालतात असं म्हटलं जातं. आणि म्हणून परमेश्वराची आरती करतानाही ती जास्तीत जास्त तालात आणि सुरात असावी असं म्हटलं जातं. किमान शब्द तरी आपल्याला माहीत असायला पाहिजे आरतीमध्ये काय म्हणायला पाहिजे. गणपतीची आरती म्हणताना आपण जर सजना म्हणत असू तर मग प्रॉब्लेमच आहे. गणपतीच्या आरतीमध्ये सजना कुठून आला तेच मला कळलेलं नाही. अहो ते सदना आहे, मग सजना का सदना? बरं, तो संकटी पावावे का संकष्टी पावावे? केवढा प्रॉब्लेम आहे. मग गणपतीला फक्त तू संकष्टीला आमच्या घरी ये, एरवी नाही आलास तरी चालेल असं म्हणायचं का? की जेव्हा केव्हा संकट असेल तेव्हा गणपतीने आपल्या पाठीमागे उभं राहावं. ज्यांनी महर्षी व्यासांना एका मोठ्या अडचणीतनं सोडवलं, ज्यांनी वक्रासुराचा वध करताना स्वतःचा दात तोडला, एक दंत झाला, त्या गणपतीला आपण सांगायचं की नाही संकटात असताना नाही फक्त संकष्टीला एरवी नाही, आणि अंगारकी असली तर मात्र निश्चित येत जा. तर असं नाही आहे, परमेश्वराला कधीही आळवता आलं पाहिजे, फक्त ते स्वर सच्चे असले पाहिजे. मी रोहितला अशी विनंती करतो की इथून पुढे मैफिलीचा ताबा आपण द्यावा. रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि हे भक्तिगीत ऐकूयात रोहित. सर्वात पहिले तर इतक्या सकाळी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खर तर दिवाळीला सकाळी अभिंग स्नान वगैरे करून आपण युजली फटाके फोडायला जातो, पण हल्ली काही वर्षांपासून गेली आम्ही कार्यक्रम करतोय. सो बरं वाटतं की ज्या लोकांनी इतकं प्रेम दिलं, ज्या लोकांमुळे आज आम्ही आर्टिस्ट म्हणून एस्टॅब्लिश होतो, त्यांच्यासमोर त्यांना आमच्या पद्धतीने शुभेच्छा द्यायची संधी मिळते. सो सकाळी सकाळी जरा अमिताभ बच्चन झाला आहे माझा, पण गोड मानून घ्या. जय
पाई सुखाला गियाला हो पूरा
विशिष्ट